नमस्कार, येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी जाकीर नदा। संपूर्ण चंद्रभागेला कुरूप बनवणारी वाळू माफियाची टोळी आणि गावागावात दहशत पसरवणारी गुंडाची टोळी, या दोन्ही टोळींना पोलीस प्रशासनाने हद्दपार केलंय। त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण या गुन्हेगारावर अनेक वेळा कारवाई करून देखील यांच्या सुधारणा होत नव्हत्या। या कारणास्तव पोलीस प्रशासनानं अखेर यांना, काही गुंडांना एक वर्षासाठी तर काही गुंडांना सहा महिन्यासाठी हद्दपार केलंय। पंढरपूर तालुक्यातील काही व्यक्तींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये माननीय पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशान्वये हद्दपार करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आंबी येथे राहणारे तानाजी शिंदे, बापू शिंदे, हरी शिंदे, निशाल शिंदे, विलास उर्फ विकास शिंदे, धनाजी शिंदे, शंकर शिंदे, सिद्धू नागणे, आनंद सगर, बाबासाहेब जाधव, तर हे जे व्यक्ती आहेत तर यांना सहा महिन्याकरता सहा तालुक्यातून, ज्यामध्ये पंढरपूर तालुका, सांगोला तालुका, मंगळवेढा तालुका, माळशिरस तालुका, मोहोळ तालुका, माढा तालुका, या सहा तालुक्यातून कलम 55 अन्वये हद्दपार करण्यात आलेला आहे। यातील जो टोळी प्रमुख आहे तानाजी शिवाजी शिंदे, त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये तीन वाळूचे गुन्हे, चार वाळूचे गुन्हे आहेत आणि दोन शरीराविरुद्धचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत। याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका यांच्यामार्फत माननीय पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आलेला होता आणि यामध्ये हे जे वाळूचे व्यवसाय करणारे सर्व टोळी प्रमुख आणि सदस्य आहेत, तर यांना सहा महिन्याकरता सहा तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे।